आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या मुख्य अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा मागणी. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धरणे आंदोलन. जयसिंगपूर शहरात तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्री बेकायदेशीर सुरू असून याबाबत निवेदन देऊनही मुख्याधिकारी कारवाई करत नाहीत, यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अशी मागणी करत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती वस्तीत तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्री शासन आणि प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे राजरोस सुरू आहे. याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. याबाबत माहिती घेण्यास आमचे पदाधिकारी गेले असता अपमानास्पद वागणूक देण्यात आली, तर दलितांच्या संघटनांचा आम्ही विचार करत नाही अशी दरपोक्ती मुख्याधिकाऱ्यांकडून करत तुम्हाला काय करायचे ते करा असे धमकवण्यात आले. याचा निषेध करत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येऊन मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमात. आज या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे नेते दीपक पोते साहेब आणि महेश गोसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जयसिंगपूरमधील तंबाखू प्रक्रियाचे उद्योग आहेत ते प्रदूषण होऊन लोकांच्या जीवितात धोका निर्माण करणे असल्यामुळे ते बंद करावेत या मागणीसाठी आम्ही वारंवार निवेदन देत होतो. आणि या निवेदनाच्या अनुषंगानं आमचे कार्यकर्ते जयसिंगपूरच्या शिवांना भेटण्यास गेले असता त्यांना उडवाडूची उत्तरं देऊन आपणास वागणूक दिलेली आहे. तर या जयसिंगच्या शिववरती ॲट्रॉसिटी ॲक्टखाली आणि या तंबाखू प्रक्रिया उद्योग बंद करण्यासाठी जी कारवाई करावी लागते ते शासनाने आदेश देऊन सुद्धा त्यांनी बंद केलेले नाहीत, तर ते सरळ सरळ हप्ता घेऊन हे उद्योग चालू करत आहेत आणि सुरू आहेत. या सर्व प्रक्रिया लक्षात घेता जयसिंगपूरच्या शिववरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आम्ही आजपासून या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष गोपाळ गुजरे यांच्या नेतृत्वाखाली इथं बेमुदत धरणेला बसलेला आहोत.